काय झालंय आपल्या अक्कलकोटच्या निवडीचं? आबा साहेब, मला ते आता महिला अध्यक्ष त्यांचा फोन येऊ लागलाय. ते आपले पाटील मॅडम, त्यांनी पाटील मॅडम सुरेखा पाटील म्हणून महिला अध्यक्ष आहेत आपल्या अक्कलकोटचे, दिलीप भाऊ त्यांच्या ग्रुप मधले. त्या मग त्यांचं ते याच काय ते मल्लू करपे त्यांचं फोन आलंय. दीपक आबा बंदी नवाजला मुंबईला बोलून घेतले तर मग तुम्ही गेलात का त्याच्या बरोबर म्हणले. मी म्हणलो मी कशाला गेलो, जाऊ दे, मी गेलो नाही म्हणलो. म्हणताना मग त्यांनी बघा ते त्यांना बंदीला दिले तर आम्ही सगळ्यांनी राजीनामा देणार आहे, तुम्ही काय करणार आहे म्हणले. मी आता बघू, तुम्ही जसं सांगाल तसं आपण सगळ्यांनी विचार करून निर्णय घेऊ म्हणलो. आता ते तसं बोलताना मी तुम्हाला आबासाहेबांना मी बोलून तुम्हाला बोलतो म्हणून तुम्हाला फोन लागला. लोकांना भेट नसतो म्हणून सांगा, माझा निरोप द्या. हो जा आबासाहेब, असं मला भीती भीती लावणार नाही. आता मला त्यांनी बोलताना मी लगेच तुम्हाला फोन लावतो. नाही नाही, त्याला निरोप द्या माझा असा. ठीक आहे, कार्यकर्त्यांना मी भीती आणत नसतो म्हणून. ओके आबासाहेब, असं माझा निरोप सांगा. त्या मोहिते पाडला बघा, माझं चांगलं नाही, मी माणूस बी वाईट आहे, गोड आहे, सगळ्याला गोड आहे. बरोबर, तर पहिला सांगा निरोप देतोय, तिला आला तसंच दे राजीनामा म्हणावं. ठीक आहे, पक्षाची पावती काढली, मला पक्षाची निष्ठा नाही, पक्ष मला शिकवायला. बरोबर, या समोर या म्हणा, माझ्या माझ्या समोर बोला की नावायला इकडे या सांगितलं आणि तिकडे यायला सांगितलं. हो काय तर फालतो पण आपलं कुणाला कुणी सांगायची काही गरज नाही. काय सर मग करायचं असं जर माझं केलं असं सगळ्यांना समाधान करण्यासाठी मी थांबवलं सगळ्यांना. माझ्या आता मी कुणाला मी करू शकतो. शरद पवार आहे तो म्हणून माझं शेट सोय जिल्ह्यातलं नवं तर राज्यातले माझं कोण वाकडं करू शकत नाही. कळलं का? बरोबर आहे. हा फक्त हे आहे आडू माडू की गेली मला काढायसाठी मोहिते पाटील चमचे सगळं शेट असं वाकडी झाली नाही तर. बरोबर, ठीक आहे. मग त्या बोलते